आपल्या विरोधात सरकारकडून बदनामीचं षडयंत्र रचलं जात असल्याचा जरांगेंचा आरोप. बावस्कर महाराजांवरही हल्लाबोल, तर सरकारने ट्रॅप तात्काळ बंद करावा, जरांगेंची मागणी. मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेऊ नका, जरांगेंची निवडणूक आयोगाला मागणी. तर 1 मार्चपासून प्रत्येक जिल्ह्यात उपोषण आणि रास्ता रोको. समाजाला दिलेलं 10% आरक्षण टिकेल याबाबत शंका. मराठा आरक्षणाला अनुसरून शरद पवारांचं मोठं विधान, तर विधेयक औपचारिकता म्हणून मंजूर झाल्याचाही दावा. पुणे पोलिसांची ड्रग्ज विरोधात धडक कारवाई. पुणे दिल्लीसह सांगलीच्या कुपवाडमध्ये छापा, हजारो कोटींचं ड्रग्ज हस्तगत, मास्टरमाइंडचा शोध सुरू. राज्यात 12वीच्या परीक्षेची सुरुवात, ठिकठिकाणी परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरवणाऱ्यांचा सुळसुळाट, तर अमरावतीमध्ये मृदा आणि जलसंधारण विभागाचा पेपर फुटला. राज्यात विषबाधेच्या घटनांमध्ये वाढ, बुलढाण्याच्या लोणारमध्ये उपवासाच्या फराळातून 400 ते 500 ग्रामस्थांना विषबाधा, तर नंदुरबार आणि हिंगोलीतही प्रसादातून विषबाधा झाल्याचं समोर. केंद्राचा हमीभावाचा प्रस्ताव शेतकरी नेत्यांना नामंजूर, शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूच. सीमेवर अडथळ्यांना भेदत शेतकऱ्यांची आगेकूच सुरूच. रेडिओचा आवाज, अमीन सयानींचं निधन. वयाच्या 91व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झाल्याची माहिती.